ओव्हर करंट अँड अर्थ फंड प्रोटेक्शन. बेसिकली प्रोटेक्शन आपण जे देतो सिस्टीमला त्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे आपलं की प्रोटेक्शन म्हणजे जेव्हा केव्हा फॉल्ट होणार आहे तेव्हा जो हाय करंट जो सिस्टीममधनं फ्लो होतोय तो लवकरात लवकर आयसोलेट करावा. हा आपला म्हणजे करंटचा जो अनइंटेंडेड पाथ आहे, आपला जो करंट जातो नॉर्मली तो लोड करंट असतो म्हणजे जो लोडमधनं जातो, पण जेव्हा केव्हा फॉल्ट होतात तेव्हा लोडमधनं जाता तो फॉल्टच्या पाथमधनं जाणारा जो करंट आहे ज्याची जी मॅग्निट्यूड आहे तो नॉर्मल करंटपेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे इक्विपमेंट जे डॅमेज होतात ते डॅमेज प्रिव्हेंट करण्यासाठी जो काही फॉल्ट करणं आहे तो इमिजिएट आयसोलेट करता यावा त्यासाठी आपल्या सिस्टीममध्ये प्रोटेक्शन दिलेलं. लोड करंट नॉर्मल किती असतो आपल्या सिस्टीममध्ये? आपण छोटी छोटी उदाहरणं घेऊ म्हणजे क्लिअर येईल. समजा 33 KV आपले फिटर्स आहेत तर त्याचा नॉर्मली लोड करंट किती जातो? बरं, आता 300 आपण जे सांगतोय समजा, तर आता नॉर्मली आपल्याला कसं आहे की पर्सेंटाईलमध्ये बोलायचं आहे विथ रिस्पेक्ट टू सीटी रेशो. म्हणजे समजा 400 AMPEचा जर सीटी रेशो आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 300 AMPE करंट जातोय म्हणजे 75% लोडिंग आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर? येस. ओके, तर 75% नॉर्मली आपल्या 33 KV लोडिंग असते, पण लोड करंट जर आपण बघितला तर तो साधारणतः 100% आपण घेऊ शकतो. म्हणजे 400 AMPEची सीटी रेशो आहे तर आपण 400 AMPEचा करंट जो आहे तो घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, आणि बऱ्याचदा घेतो पण समजा. ठीक आहे, आता दुसरा जो करंट आहे त्याला आपण म्हणून समजा ओव्हरलोड करंट, हा घेतो का आपण आपल्या सिस्टीममध्ये? किंवा अलाउड आहे का? किंवा अलाउड असेल तर किती किती पण घ्यावा समजा? किती घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? सिटी रेशोच्या रेशो प्रमाणे लोड येईल ना ओव्हर करंट. 400ची सिटी असेल तर 400 AMPE पर्यंत येईल, तो 400च्या पुढे गेलं तर ओव्हर करंट वर ट्रिप होईल. म्हणजे 400 AMPEच्या वरती आपण करंट घ्यायला नाही पाहिजे असं हे शास्त्र आहे, पण आपल्या ज्या सिटी आहेत त्या नॉर्मली 120% पर्यंत आपण त्याचं लोडिंग घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 120% पर्यंत आपल्याला लोडिंग अलाउड आहे. फुल टाइम जरी तुम्ही घेतलं तरी सिटीला प्रॉब्लेम येत नाही, पण आपण आपल्या सिस्टीममध्ये नॉर्मली घेत नाही. म्हणजे 400 AMPEचा जो करंट आहे आपला, तर आपण सिटी रेशो असेल तर आपण 480 AMPE पर्यंत फुल टाइम जरी घेतलं तरी सिटीची तेवढी कॅपॅसिटी आहे, सिटीमध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण आपण घेत नाही, आपण त्याच्या आधीच तो रेस्ट्रिक्ट करतो. म्हणून ओव्हरलोडचा जो बँड आहे आपण तो आपण साधारणतः 125% पर्यंत आपण त्याला घेतलेला. आता पुढचा जो बँड आहे तो फॉल्ट करंट आहे. फॉल्ट करंट किती असतो साधारणतः जर सिटी रेशिओ 400 असेल तर, किंवा लोड करंट 400 असेल समजा तर? फॉल्ट करंट त्याच्यापेक्षा किती म्हणजे 500 AMPE मी फॉल्ट करंट म्हणू शकेल का? फॉल्ट करंट का ते फॉल्ट प्रॉब्लेम असते. हो ना, मग एक एक आपण व्हॅल्यू ठरवू समजा किती व्हॅल्यू. बरोबर आहे, म्हणजे साधारणतः त्याचा जर बँड म्हटलं आपण तर 5 to 10 times ऑफ फुल लोड करंट. म्हणजे समजा 400 AMPE जर आपला फुल लोड करंट असेल तर 2000 to 4000 AMPE पर्यंतचा जो करंट आहे त्याला साधारणतः आपण फॉल्ट करंट हा असं म्हणतो. साधारणतः जरूर नाही की हाच बँड आहे, थोडंफार कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकतं. ठीक आहे, तर हे जे करंटचे स्पेक्ट्रम आहे ह्याच्यावरती आता आपलं पुढचं गणित डिपेंड आहे. मी एक सिम्पल सिस्टीम इथं काढतो बघा. आपलं बस आहे, ट्रान्सफॉर्मर, LV बस, आणि हे 4 फिडर्स आहेत आपले. ठीक आहे, एकाला आपण वरच्या बसला आपण 132 KV बस म्हणू हा जो, आणि खालच्या बसला 33 KV म्हणजे ट्रान्सफॉर्मर जो झाला आपला तो झाला 132/33 KV. ठीक आहे, आपण ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी ठेवून देऊ 25 MVA. ठीक आहे, आता 25 MVA म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा फुल लोड करंट किती झाला हे आता सगळ्यांना यायला पाहिजे, कारण 10-10 वर्ष आपण काम केलेलं आहे. 109 AMPE. बरोबर, सगळ्यांना माहिती कसं काढतात ते? ठीक, कोणाला नसेल माहिती तर मला इमिजिएट थांबवा, आपण तेवढं काम करून घेऊ. म्हणजे तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे सिस्टीमचं ते क्लिअर राहील. आपल्याला चुकीच्या अंडरस्टँडिंग वरती काम करायचं नाही, आपले कन्सेप्ट एकदम क्लिअर करून घ्यायचे. जेवढं शिकतोय तेवढं क्लिअर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला HVचा जो करंट आहे तो 109 AMPE. तसं LVचा किती असणार मग करंट? 436 पॉईंट समथिंग येत होतो, 437 पकडायला आपल्याला हरकत नाही.
ठीक है। आता हे चार फिडरला आपण लोडिंग देऊन टाकू, समजा पहिला फिडर वन आहे, फिडर टू चं लोडिंग, फिडर वन चं लोडिंग आहे 100 एम्पियर, तसंच उरलेल्या तीन फिडरचं पण लोडिंग आपण 100 100 100 ठेवू, म्हणजे टोटल करंट किती झाला आता ट्रान्सफॉर्मरचा 400 400, ठीक आहे, म्हणजे 437 ची कॅपॅसिटी आहे आणि ट्रान्सफॉर्मर 400 वर चालतो, हे आपलं पहिलं गणित आहे, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे, आपण असं करू की फिडरला प्रोटेक्शन देऊ आपण आणि त्याचे त्याचं बघूयात कसं देते, ठीक आहे। तर आता आधी सगळ्यात पहिल्यांदा एक टेबल इथे मी ठेवतो, त्याच्यामध्ये मी चार केसेस इथे ठेवलेले आहेत, केस वन, केस टू, केस थ्री, केस फोर, ठीक आहे। आता सिच्युएशन, पहिली सिच्युएशन जी आहे ती नॉर्मल आहे, तर आता हे तुम्ही सांगायचं मला आणि मी भरणार, म्हणजे आपलं जे अंडरस्टँडिंग आहे ते याच्यामध्ये क्लिअर होईल, ठीक आहे। आता आपली केस वन आहे, करंट किती आहे, किती लिहू इथं मी, हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा आपलं ओव्हर करंट प्रोटेक्शन आपल्याला बऱ्यापैकी समजून जाईल। किती करंट लिहू, 0 100 0 100, काय म्हणाय, मी हे ट्रान्सफॉर्मरचा टोटल लोड असं पकडतो समजा थोड्या वेळासाठी, किंवा एका फिडरचा, आपण फिडरला प्रोटेक्शन देऊ, चला फिडरचा करंट लिहू, फिडरचा करंट किती आहे, 100 एम्पियर, मग इथं किती लिहू मी आता, 99 बिलो 100 लिहायला ना, नॉर्मल कंडिशन आहे माझी, 100 एम्पियर लोड चालू आहे, समजा सिच्युएशन नॉर्मल आहे, 100 एम्पियर करंट आहे, फीडर ट्रिप करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, सिटी रेशो 200/1 200, मग ट्रिप नाही होणार नाही होणार नाही, तुम्ही पुढचं नका बोलू, अलीकडचं बोला, आपण शिकतोय प्रोटेक्शन, ते तुम्ही ऑलरेडी सिस्टीम मध्ये काम करतात तसं नाही सांगायचं मला, 100 एम्पियर करंट आहे, मी 100 एम्पियर आणि सिटी रेशियो 200, तर मी याला ट्रिपिंग करू का नको करू, काय म्हणतोय फिटिंग करतो आपण किती, म्हणजे 100%, 50%, 60%, त्याला फिटिंग किती आहे, सिटी रेशियो 200 किती आहे, 50% असतो सर, तर 100% ट्रिप करणार, इथं माझी सिच्युएशन नॉर्मल आहे, नॉर्मल सिच्युएशन मला ट्रिप करणं अपेक्षित आहे का नाही करणं अपेक्षित आहे सांगा, नाही 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 तेवढंच विचारलं, आपण जास्त कॉम्प्लिकेशन करायचं नाही, आपलं सिम्पल सांगा की एकदम सिम्पल सिच्युएशन आहे आपली, आणि त्या सिच्युएशनला आपला करंट आहे 100 एम्पियर आणि मला 100 एम्पियरला इथे ट्रिपिंग नको आहे, नो, त्याच्यामुळे ट्रिप टाइम जो आहे त्या ट्रिप टाइमचा काही विषय इथं येत डॅश, ठीक आहे। आता दुसरी सिस्टीम आहे, दुसऱ्या केस नंबर टू, केस नंबर टू ला 100 एम्पियरचा झाला समजा 100 एम्पियर आणि सिटी रेशियो 200, किंवा मी 250 एम्पियर करतो, 250 एम्पियर आणि सिटी रेशियो 200, आता या केसला मला ट्रिप करायचं आहे का नाही करायचं ते सांग, बरं करता असली तर ठीक आहे, ओके। आता ट्रिपिंग टायमिंग किती तुम्ही सांगायचं मला, किती वेळ ट्रिप व्हायला पाहिजे, कधी ट्रिप करू मी, 3 सेकंड ट्रिप व्हायला पाहिजे, हा कधी ट्रिप व्हायला पाहिजे, किती, 30 सेकंड आणि एकाने 3 सेकंड सांगितलं। आता हा जो टायमिंग आहे हा टायमिंग मी ठरवून दिलेला आहे की मला ट्रिपिंग पाहिजे, किती वेळात पाहिजे, 3 सेकंड, 3 सेकंड, हा 3 सेकंद सांगणार आहे ना, आपल्या सिस्टीम मध्ये 3 सेकंद पण कुठलाच फॉल्ट राहत नाही, अदरवाइज प्रॉब्लेम, ठीक आहे। त्याच्यामुळे 3 सेकंद हा टायमिंग आपण घेऊ शकत नाही, एकाने जे सांगितलं टायमिंग आहे तो आपण घेऊ, समजा 30 मिलीसेकंद, आपण सगळ्या गोष्टीवर चर्चा करू नंतर, ठीक आहे। आता केस नंबर थ्री मध्ये फॉल्ट झाला आणि फॉल्ट करंट झाला 2000 एम्पियर, आता ट्रिपिंग करायचं का नाही करायचं, ट्रिपिंग टायमिंग किती लिहू, मिलीसेकंड मध्ये, आता मी ऑलरेडी 30 मिलीसेकंद सांगून टाकलेलं आहे ना, म्हणजे मला तेवढं ठेवा लागेल तो, आता अजून एक फॉल्ट घेऊ आपण समजा, आणि यावेळेला करंट जो होता तो 4000 एम्पियर होता, 4000 एम्पियर ऑब्विसली ट्रिप तर मला करावंच लागणार आहे, बरोबर, आणि ट्रिपिंग टायमिंग जो आहे तो मला परत तोच ठेवा लागेल,
आता या चार केसेस झाले आपल्याकडे, या चार केसेसला जर आपण बघितलं समजा, त्याच्यात काय दिसतंय आपल्याला की मला जेव्हा वाटलं की हा फॉल्ट आहे तेव्हा मी फिटर ट्रिप केलं, बरोबर आहे? पण ट्रिपिंगचे टायमिंग मात्र तिन्ही वेळेस सेम होते, बरोबर आहे? करंट मात्र वेगवेगळे होते, करंट मात्र वेगवेगळे होते. पहिल्यांदा 250 होता, नंतर 2000 होता, नंतर 4000 होता, पण ट्रिप मात्र एकाच वेळेला झाला. ठीक आहे, आता या अंडरस्टँडिंगने आपण पुढे जाऊ समजा. ठीक आहे, आता याचा आउटकम जर बघायचं म्हटलं आपल्याला, तर आपल्याला आपण 30 मिलीसेकंद म्हणजे इमिजिएट ट्रिप केलं. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला पॉसिबल आहे. आपण त्याला डिले पण देऊ शकतो, म्हणजे आता एक उत्तर 3 सेकंद आलं होतं, तर 3 सेकंद तर नाही पण आपण 30 मिलीसेकंद 300 मिलीसेकंद पण टायमिंग ठेवू शकलो असतो, बरोबर आहे? हो, म्हणजे 30 मिलीसेकंदात पण पॉसिबल आणि 300 मिलीसेकंदात पण पॉसिबल. म्हणून आपण कॅन ट्रिप इमिजिएटली, म्हणजे आपण त्याला 0 सेकंदात पण ट्रिप करू शकतो, 30 मिलीसेकंदात पण ट्रिप करू शकतो आणि 300 मिलीसेकंदात पण ट्रिप करू शकतो. ठीक आहे, आणि आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण ट्रिप करू शकतो. कसं हे पण पॉसिबल, हे कसं आता, हे कसं आता आपण आधी जे उदाहरण बघितलं त्या उदाहरणामध्ये काय आहे, पहिल्यांदा आपण 250 एम्पियर करंट घेतला, दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण 2000 एम्पियर करंट घेतला आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये 4000 एम्पियर करंट घेतला. तर ह्याचा अर्थ काय झाला की आपण 250 एम्पियरला पण 30 मिलीसेकंद लावतोय आणि 4000 एम्पियरला पण 30 मिलीसेकंद लावतोय, बरोबर आहे? जे की योग्य आहे का, 4000 कमी ठेवला पाहिजे ना. हा, म्हणजे थोडक्यात काय आहे की आपल्या सिस्टीम मध्ये फॉल्ट जो आहे तो कमीत कमी वेळ राहायला पाहिजे. पण 250 एम्पियर हा काही फॉल्ट नाही, तो जास्त थोडासा ओव्हर करंट आहे, ॲबनॉर्मल कंडिशन आहे, बरोबर आहे? त्यावेळेला तो करंट जास्त वेळ सिस्टीम मध्ये राहिला तरी चालतो. म्हणजे ट्रिपिंग जे आहे ते आपल्या सोयीनुसार, जेव्हा करंट जास्त असेल तेव्हा आपल्याला लवकर ट्रिप करता यायला पाहिजे आणि करंट कमी असेल तेव्हा थोड्या वेळ आपण ट्रिपिंगला घेतलं तरी चालेल, असं पण आपल्याला करता यायला पाहिजे, बरोबर? म्हणजे लेस ओव्हर करंट मोर ट्रिप टाइम आणि मोर ओव्हर करंट लेस ट्रिप टाइम. म्हणजे आपण जे उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये काय बघितलं आपण की 30 मिलीसेकंद 30 मिलीसेकंद 30 मिलीसेकंद हे आपण तिन्ही ह्याला एकाच वेळ टाकले, ते जर आपण बघितलं त्याला आपण काय म्हणू, ही एकच टायमिंग आहे, बरोबर आहे? पण आपल्याला तसं नको आहे, आपल्या सिस्टीम मध्ये काय पाहिजे की करंट वाढला की तो लवकर ट्रिप व्हायला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला त्याचा एक ग्राफ तयार करावा. त्या ग्राफला कसं तयार करतात ते बघू आपण. आपण काय करू, एका ऍक्सिस वरती करंट ठेवू आणि दुसऱ्या ऍक्सिस वरती ऑपरेटिंग टाइम ठेवू. ठीक आहे, म्हणजे करंट नुसार मला टायमिंग जो आहे तो कमी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे करंट जसा जसा वाढत जाणार आहे तसा तसा माझा जो टायमिंग आहे ट्रिपिंगचा तो कमी कमी व्हायला पाहिजे, बरोबर आहे? हे माझं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा वन टाइम, म्हणजे वन टाइम करंट ठेवतो जो की नॉर्मल आहे आपला. ह्याला आपल्याला ट्रिपिंग पाहिजे का? आपण जे उदाहरण बघितलं 100 एम्पियर त्याला ट्रिपिंग पाहिजे का? नाही नाही, म्हणजे या कंडिशनला मला ट्रिपिंग नकोच आहे, म्हणजे ऑपरेटिंग टाइम हा नकोच आहे ह्याला. म्हणजे काय झालं की ही रेस शरद यायला पाहिजे, या कंडिशनला मला नेव्हर ट्रिप, म्हणजे ट्रिप कधीच नाही व्हायला पाहिजे, बरोबर आहे? ओके, आता मी थोडासा करंट वाढवला, म्हणजे वन टाइम्सचा मी 2 टाइम्स केलं, बरोबर आहे? 2 टाइम्स केल्यानंतर मात्र मला ट्रिपिंग पाहिजे, बरोबर आहे? ठीक आहे, मग मी काय करतो की एक थोडस त्याला वरती घेऊन जातो आणि त्याचं करस्पॉन्डिंग टायमिंग काढतो, बरोबर आहे? म्हणजे लेटेस्ट आहे 10 सेकंड, लेटेस्ट आहे, हे आपण उदाहरण घेतोय बरं, फक्त लेटेस्ट आहे 10 सेकंड. म्हणजे जेव्हा वन टाइम असेल तेव्हा मला ट्रिपिंग बिलकुल नको आहे आणि जेव्हा 2 टाइम्स करंट जाणार आहे तेव्हा मला माझी अशी अपेक्षा आहे की 10 सेकंदामध्ये रिलेने ट्रिप करावं, 10 सेकंद त्याने वाट बघावे आणि नंतर ट्रिप करून टाकावं, अशी माझी अपेक्षा, बरोबर आहे? आता माझे करंट अजून समजा वाढला, 3 टाइम झाला, 3 टाइम झाल्यानंतर मात्र त्याने 10 सेकंदापेक्षा थोडा कमी वेळ घ्यावा, लेटेस्ट आहे 5 सेकंद. म्हणजे जेव्हा 3 टाइम्स करंट होणार आहे तेव्हा जो ट्रिपिंग टायमिंग आहे तो अजून कमी करायचा आहे मला, तो झाला 5 सेकंद. समजा अजून करंट वाढला 4 टाइम्स तर टायमिंग मला अजून कमी करायचा, लेटेस्ट से 2 सेकंड. आणि अजून टाइम वाढला, अजून टाइम कमी करायचा, लेटेस्ट से 1 सेकंड, बरोबर आहे? म्हणजे ही माझी रिक्वायरमेंट आहे, माझ्या हिशोबाने असं व्हायला पाहिजे. म्हणजे जो पहिल्यांदा 250 एम्पियर करंट असेल त्याला तुम्ही 10 सेकंदामध्ये ट्रिप केलं तरी चालतं, जो वाढलेला 2000 एम्पियर करंट असेल
त्याला तुम्ही 2 सेकंद ट्रिप केलं तरी चालतं, पण जर 4000 एमपीअर करायला त्याला इमिजिएट 1 सेकंद ट्रिप व्हायला पाहिजे. ही माझी रिक्वायरमेंट आहे. ही रिक्वायरमेंट जर आपण प्लॉट केली तर ह्या प्लॉटिंगला आपण म्हणतो आयडीएमटी. आयडीएमटी कर म्हणजे इनव्हर्स डेफिनेट मिनिमम टाइम कर, जे की आपले जे ओव्हर करंट अर्थफॉल्ट रिले असतात त्या रिलेमध्ये अशा टाईपची सेटिंगची फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे मॅन्युफॅक्चररने. ठीक आहे, म्हणजे आपलं बेसिक रिक्वायरमेंट इथं फुलफिल झाले की मोर करंट लेस टाईम, लेस करंट मोर टाईम, आणि जर नॉर्मल करंट असेल तर नो ट्रिपिंग. तर अशा टाईपच्या कॅरेक्टरिस्टिकला आपण आय डी एम टी म्हणतो, की जिथं रिले ऑपरेशन टाईम जो आहे तो करंटच्या उलट्या प्रपोर्शनमध्ये चालतो आणि त्याचं जे ट्रिपिंग आहे ते करंट आणि टाईम या दोघांच्या एकत्रीकरणावरती डिपेंड असतं. ज्याला आपण म्हणतो आय डी एम टी कर्व. समजलं आय डी एम टी कर्व काय ते? त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर ओव्हर करंट आणि अर्थफॉल्ट रिलेचे 3 टाईप पडतात. पहिला आहे इन्स्टंटॅनियस, म्हणजे इमिजिएट प्रोटेक्शनने ट्रिप करायचं, काही त्याला कुठल्याही प्रकारचा टाईम डिले आपल्याला द्यायचा नाही आहे. दुसरं टाईम डिलेड, म्हणजे जो आपण 30 मिलीसेकंद दिला होता त्याला आपण म्हणतो डेफिनेट टाईम डी टी किंवा टाईम डिलेड. आणि तिसरा आपण जे कर्व भरला आय डी एम टी. असे 3 टाईप साधारणतः ओव्हर करंट प्रोटेक्शन रिलेमध्ये पडतात. आणि हे जे प्रोटेक्शन आहे हे आपण 33 kV LN kV फिडरला प्रायमरी प्रोटेक्शन म्हणून वापरतो. आणि ट्रान्सफॉर्मर्स आणि आपली जे ट्रान्समिशन लाईन्स आहेत, ट्रान्सफॉर्मर्स आणि आय सी टी ट्रान्समिशन लाईन्स, ह्याला आपण बॅकअप प्रोटेक्शन म्हणून आपल्या सिस्टीममध्ये वापरतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक छोटासा 5 सेकंदाचा व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि मला काय समजलं ते सांगा. दिसतोय व्हिडिओ सगळ्यांना? हो सर. त्या व्हिडिओच्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न आहे की हु डिसाइड द स्पीड ऑफ द डिस्क मुव्हमेंट. आता आपण बघितलं की एक डिस्क आहे, ती डिस्क सुरुवातीला थांबलेली असते आणि नंतर ती फिरायला लागते गोल गोल गोल. ठीक आहे, त्या डिस्कची जी स्पीड आहे ते कोण डिसाइड करत? सिटी मधून जाणारा करंट. डिसाइड द टाइम ऑफ टाइम टू ऑपरेट द कॉन्टॅक्ट. आता तुम्ही पहिले ते दोन कॉन्टॅक्ट एकमेकांना चिकटले आणि फ्लॅग पडला, बरोबर? तर ते दोन कॉन्टॅक्ट चिकटण्यासाठीचा जो वेळ आहे तो कोण डिसाइड करतो? तो आपण रिले सेटिंग मध्ये नाही. आता इथं आपण जे बघितलं त्याच्यावर सांगा मला. मी काय सांगतो पुढे जेवढं बघतो ते सांगा मला. करंट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही करंट सांगितलं, दुसऱ्याचं पण उत्तर करंट सांगतात का? टायमर. टायमर. ठीक आहे, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आहे की फॉल्ट करंट, म्हणजे जेवढा जास्त करंट आहे तेवढं ती डिस्क जी आहे ती स्पीडने फिरणार, बरोबर आहे? करंट कमी असेल तर डिस्क हळूहळू फिरेल, करंट जास्त असेल तर डिस्क फास्ट फिरेल. आता हे जेव्हा डिस्क फिरते तेव्हा वरचे जे येणारे दोन कॉन्टॅक्ट आहेत त्याचं डिस्टन्स कोण डिसाईड करतं? तर ते डिसाईड करतं, त्याचं डिस्टन्स ऑफ कॉन्टॅक्ट जे आहे ते डिसाईड करतं. म्हणजे ते जे कॉन्टॅक्ट, एक कॉन्टॅक्ट बघा मुव्हिंग आहे आणि एक कॉन्टॅक्ट स्टेशनरी, बरोबर आहे? मुव्हिंग कॉन्टॅक्टचे गोल फिरले आणि स्टेशनरी चिकटले आणि फ्लॅग पडला, बरोबर आहे? तर मुव्हिंग कॉन्टॅक्ट मी जेवढा दूर ठेवेल तेवढा वेळ मला जास्त लागेल फ्लॅग पडायला, तर तो मुव्हिंग कॉन्टॅक्ट जेवढे जवळ ठेवेल मी तेवढा वेळ कमी लागेल, बरोबर? म्हणजे त्या दोन कॉन्टॅक्टमधलं, फिक्स कॉन्टॅक्टमधलं आणि मुव्हिंग कॉन्टॅक्टमधलं डिस्टन्स जर मी कमी जास्त केलं तर मला जो मिळणारा टायमिंग आहे फ्लॅग पडायचा तो कमी जास्त होऊ शकतो. हो, होऊ शकतो. ठीक आहे, या दोन महत्वाचे आपले कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवरती आपल्याला पुढे जायचं. तर पहिला जो फॉल्ट करंट आहे त्याच्याने जे डिस्कची स्पीड मुव्हमेंट होते हे आपल्या जुन्या इलेक्ट्रोमेकॅनिकलमध्ये असे टाईपचा डायर असतो बघा, ER. ओके, आणि ते जे कॉन्टॅक्टचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स ॲडजस्ट करण्यासाठी अशा टाईपचं डायर असतं. ठीक आहे, तर पहिल्या याला आपण म्हणतो प्लग सेटिंग मल्टिप्लायर PSM आणि दुसऱ्या याला आपण म्हणतो TMS टाईम मल्टिप्लायर सेटिंग. हे दोन टाईपचे सेटिंग जे असतात त्या रिलेमध्ये आपण देत असतो. जे आपलं ओव्हर करंट अर्थफॉल्ट रिले आहे त्याला या दोन टाईपच्या सेटिंग देतो आणि त्या सेटिंगच्या माध्यमातून आपल्याला ट्रिपिंगचा जो टाईम आहे तो कमी जास्त करता येतो. पहिलं काय तर आपण प्लग सेटिंग मल्टिप्लायर द्यायचं, म्हणजे करंट जो आहे
तो करंट डिसाइड करणार की ती डिस्क जोरात फिरणार का हळू फिरणार. आणि दुसरा टीएमएस टाइम मल्टिप्लायर सेटिंग म्हणजे तो जो डायल आहे तो डायल वरती आपण ऍडजस्ट करणार आणि ते जे कॉन्टॅक्ट आहे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मेंटेन करणार जेणेकरून टाइम आपला रिड्यूस होईल. म्हणजे दोघांच्या माध्यमातून आपल्याला जो ट्रिपिंग टाइम पाहिजे तो ट्रिपिंग टाइम आपण अचीव करू शकतो. हे झालं इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले मध्ये. आता जे नवीन न्यूमेरिक रिले आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर असतं, त्या कॉम्प्युटरला हे सगळं आपण प्रोग्राम करून ठेवलेलं आहे आणि त्याला आपण सेटिंग दिली की त्या पद्धतीने तो काम करतो. ठीक आहे, थोडस टेक्निकल आहे, हे आपल्याला जास्त बघायचं नाही आहे कारण टेस्टिंगशी रेट आहे. फक्त मी फॉर्म्युला तुम्हाला माहीत व्हावं म्हणून इथं लिहिलेलं आहे की पीएसएम जो आहे तो फॉल्ट करंट इन रिले कॉइल डिवाइडेड बाय पिकअप करंट आपण घेतो. म्हणजेच फॉल्ट करंट इन द रिले कॉइल डिवाइडेड बाय सीटी सेकंडरी करंट इन टू करंट सेटिंग. ठीक आहे, आपण बघू सेटिंग वगैरे कसं द्यायचं ते थोडस पुढे. आता हे तीन मी उदाहरण तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, आता याच्यापैकी आयडियल उदाहरण कुठलं आहे ते सांगा मला. वरचं आहे, मधलं आहे का शेवटचं, खालचं? पहिल्या उदाहरणामध्ये बघा, रिले तीन रिले आहे, सिस्टीम आहे, रिले वन, रिले टू, रिले थ्री. तर पहिला रिले फॉल्ट झाल्यानंतर 10 सेकंद ट्रिप होतो, आर टू 25 आणि आर थ्री 40 सेकंद. दुसरी सिस्टीम मध्ये पहिला रिले 200 मिली सेकंद ट्रिप होते, दुसरा 220 मिली सेकंद होते आणि तिसरा 180 मिली सेकंद होतोय. आणि तिसरी सिस्टीम मध्ये 110 मिली सेकंद ट्रिप होते, 350 मिली सेकंद ट्रिप होतोय आणि 500 मिली सेकंद ट्रिप होते. ह्याच्यामधली आपल्या सिस्टीम मध्ये वापरणारी योग्य डायग्राम कोणती आहे? पहिली आहे, दुसरी का तिसरी आहे? एकाने पहिली सांगितलं, अजून दुसरं उत्तर कोणा आहे? तिसरी. तीन नंबर. चालू, सगळ्या तीन नंबर वाल्यांचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. आपल्या सिस्टीम मध्ये आपण अशा प्रमाणे हे करतो की जो फॉल्टच्या जवळ आहे तो रिले सगळ्यात आधी ट्रिप व्हावा, त्याचा टायमिंग आपण साधारणतः 110 मिलीसेकंद ठेवतो. जो फॉल्टच्या थोडा दूर आहे तो 350 मिलीसेकंदमध्ये ट्रिप व्हावा आणि जो फॉल्टच्या एकदम दूर आहे तो 500 मिलीसेकंदमध्ये ट्रिप व्हावा. त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. आणि हे जे टायमिंग आहे, आता रिले तर सगळे सारखेच आहेत पण आपलं टायमिंग वेगवेगळे पाहिजे, तर हे जे टायमिंग आहे हे टायमिंग आपण टीएमएसच्या माध्यमातून अचीव करतो. म्हणजे रिक्वायर्ड टाइम ऑफ ऑपरेशन डिवाइडेड बाय टाइम ऑफ ऑपरेशन टीएमएस वन, ते बघू आपण क्राफमध्ये बघूया. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं एवढंच बघायचं फक्त की टाइम ग्रेडेशन मला करायचं आहे. म्हणजे जवळच्या फॉल्टला रिले लवकर ट्रिप व्हायला पाहिजे आणि दूरच्या फॉल्टला रिले आरामात ट्रिप व्हायला पाहिजे. म्हणून पहिला रिले 110, दुसरा 350 आणि तिसरा 500 मिलीसेकंदमध्ये साधारणतः ट्रिप व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सुरुवातीला जो ग्राफ दाखवला की आय डी एम टी जो कॅरेक्टरिस्टिक दाखवले, तर ते काय दाखवले मी, 2 टाइम्स करंट असेल तर 10 सेकंद घेणार, 3 टाइम असेल तर 5 सेकंद घेणार, 4 टाइम असेल तर 2 सेकंद घेणार, 5 टाइम असेल तर 1 सेकंद घेणार. अशा पद्धतीने मी एक रँडम ग्राफ तयार केला, बरोबर आहे. तर आपल्या सिस्टीममध्ये मग माझी रिक्वायरमेंट काय आहे, तर माझी रिक्वायरमेंट काही असू शकते, त्याच्यासाठी काय केलं, मग आपल्याला रेडीमेड ग्राफ आपल्याला तयार करून दिले कोणी, आयईसीने, इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन म्हणून ही एक बॉडी आहे. त्यांनी काय केलेलं, आपल्याला रेडीमेड ग्राफ तयार करून दिले. कुठल्या बेसवरती? तर या बेसवरती. हा एक फॉर्म्युला त्यांनी तयार केला आणि ह्या फॉर्म्युला टी इज इक्वल टू ट्रिपिंग टाइम आहे. ट्रिपिंग टाइम इज इक्वल टू टीएमएस इन टू 0.14 डिवायडेड बाय आय आर म्हणजे जो काही आपला फॉल्ट करंट येतो, फॉल्ट करंट रेस टू 0.02 - 1. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे, फक्त एक माहितीसाठी लक्षात ठेवायचं की बाबा अशा टाईपचा फॉर्म्युला आपल्याला इंटरनॅशनल बॉडीने अवेलेबल करून दिला आणि त्या फॉर्म्युलाच्या बेसवरती परत एक ग्राफ तयार झाला आणि तो ग्राफ आपण आपल्या सिस्टीममध्ये आपल्या रिलेला वापरतो. ठीक आहे, तर असे 4 टाईपचे ग्राफ्स आहेत. पहिला दाखवला, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा. ठीक आहे, पण आपल्या सिस्टीममध्ये आपण पहिला जो ग्राफ आहे स्टँडर्ड इन्व्हर्स हा ग्राफ आपण वापरतो. ठीक आहे, आणि त्या ग्राफचा हा टेबल मी आधी तुम्हाला दाखवला की 2 टाइम झालं तर 10 सेकंद, 3 टाइम झालं तर 5 सेकंद. तसं हा जो ग्राफ आहे हा ग्राफ बघा की 10 टाइम जर करंट गेला तर साधारणतः 3 सेकंद लागते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या रिलेचा एक ग्राफ तयार करून दिला आपल्याला रेडीमेड आणि त्याचे टायमिंग पण ठरवून दिलं की बा तुमचा एवढा पट जर करंट गेला, 2 पट करंट गेला तर तुम्हाला साधारणतः 10 सेकंद लागणार आहे, 5 पट गेला तर 4.28 लागणार आहे, 12.5 पट गेला तर 2 पट लागणार आहे, 20 पट गेला तर 2.267 असा तुम्हाला वेळ लागणार आहे. हा ग्राफ आपल्याला रेडीमेड बनवून दिला आणि तो ग्राफ आपण आपल्या सिस्टीममध्ये वापरतो. ते जर आपण इथं प्लॉट केले तर ते अशा टाईपचे ग्राफ आहे. मी जो तुम्हाला ग्राफ दाखवला तो आपला स्टँडर्ड इन्व्हर्स ग्राफ आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ
आपण आपल्या सिस्टीम मध्ये वापरतो. हा जो इथे काढून दिला हा ग्राफ आपण आपल्या सिस्टीम मध्ये आपल्या रेलला वापरतो स्टँडर्ड इनव्हर्स. ठीक आहे, स्टँडर्ड इनव्हर्स म्हणजे साधारणतः असं लक्षात ठेवायचं की 10 पट जर करंट गेला तर हे साधारणतः 10 टाइम जर करंट गेला तर 3 सेकंद ट्रिपिंगला आपल्याला लागणार. 10 पट करंट गेला तर 3 सेकंद लागणार. ठीक आहे, पण आपल्याला करंट टाइम किती पाहिजे, टाइम कमी पाहिजे, आपल्याला तर 110 मिलीसेकंद पाहिजे. मग ते आपण टी एम एसच्या माध्यमातून तो टाइम आपण ऍडजस्ट करतो. ठीक आहे, आता हा टी एम एस जर आता समजा एकच ग्राफ घेतला, कुठला, हा स्टँडर्ड इनव्हर्सचा ग्राफ जर मी घेतला इथे, हा जो ग्राफ आहे हा स्टँडर्ड इनव्हर्सचा ग्राफ आहे. पण काय झालं, टी एम एस जो आहे तो एक न ठेवता मी टी एम एस जो आहे तो दरवेळेला असा कमी कमी ठेवला, म्हणजे 0.1 ठेवला, 0.2 ठेवला, 0.3 ठेवला आणि मग फायनली 1 ठेवला. तर मी जो तुम्हाला सुरुवातीला ग्राफ दाखवला तो हा 1 चा ग्राफ आहे. म्हणजे टी एम एस जसा जसा आपण कमी केला, खाली गेलो की आपल्याला तसा तसा ट्रिपिंगचा जो टायमिंग आहे तो कमी कमी मिळणार. म्हणजे तुम्ही टी एम एस कमी ठेवला हिटर लवकर ट्रिप होणार, टी एम एस वाढवला हिटर उशिरा ट्रिप होणार. ठीक आहे, तर टी एम एसच्या साध्याने आपण जो 110 मिलीसेकंद किंवा 350 मिलीसेकंदाचा जो टायमिंग आहे तो टायमिंग आपण अचीव करू शकतो. एकदम साध्या भाषेत हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता आपण डायरेक्शनल रिलेकडे जाऊयात. म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये डायरेक्शनल रिले कुठे वापरतो आपण, आता मी तुम्हाला जे सांगितलं ते नॉन डायरेक्शनल रिले आहे. नॉन डायरेक्शनल रिले बद्दल मी बोललो, डायरेक्शनल रिले वापरतो का आपण आपल्या सिस्टीम मध्ये? डायरेक्शनल रिले वापरतो का?